जय हिंद मित्रांनो, आपल्या टेट चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल रद्द होणार आहे का, खासगी संस्था चालकांना पुन्हा एकदा भरतीचे अधिकार मिळालेले आहेत का, कोर्टामध्ये जे आहे खासगी संस्था चालक हा जो केस होता तो जिंकलेले आहेत का, याविषयी ऑथेंटिक माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहात. परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देणारं आपलं यूट्यूब चॅनल आहे. आपल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन त्याच्यामुळे तुम्हाला मिळून जात जाणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण एकच आहे, कारण मागच्या बऱ्याच दिवसांपासून जे आहे सोशल मीडियावरती एक महत्त्वपूर्ण बातमी या ठिकाणी व्हायरल होत आहे, आणि त्या बातमीच्या सोबत जे आहे एक PDFच्या स्वरूपामधली फाईल आणि एक कॅप्शन दिलेला आहे. कॅप्शनमध्ये लिहिलेलं आहे की सर्व खासगी संस्था चालकांचे हार्दिक अभिनंदन, पुन्हा एकदा जे आहे खासगी संस्था चालकांना आपल्या आपल्या संस्थांमध्ये शिक्षकांची भरती करण्याचं जे स्वातंत्र्य आहे ते मिळालेलं आहे, परवानगी मिळालेली आहे, आणि त्याच्यासोबत एक PDFच्या स्वरूपामधली फाईल दिसत आहे. त्या फाईलमध्ये कोर्टाचा आदेश देखील देण्यात आलेला आहे, आणि त्याच्यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे की खासगी संस्था चालकांनी जे आहे पवित्र पोर्टलच्या विरुद्ध टाकलेली ही याचिका आहे, आणि याचिकेच्या नंतर जे आहे कोर्टाने ऑर्डर दिलेली आहे की खासगी संस्था चालकांनी आपल्या आपल्या स्तरावरून या ठिकाणी शिक्षकांची भरती करण्यात यावी. बऱ्याच आपल्या मित्रमैत्रिणींनी जी आहे ती फाईल आणि तो जो कॅप्शन आहे तो मला पाठवला आहे. वारंवार विचारलं की सर हे खरं आहे का, तर त्याविषयी जे आहे खुलासा करण्यासाठी आपण हा छोटासा व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहे. मित्रांनो, पहिली गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगत आहे की तो जो मेसेज आहे तो पूर्णतः फेक नाही आहे आणि पूर्णतः ऑथेंटिक सत्य देखील नाही आहे. मग त्याचं सत्यता नेमकी काय आहे? बघा, ती जी PDF फाईल आहे ती पूर्णतः चुकीची नाही आहे. आता ती जी पूर्णतः फाईल आहे ती कोर्टाची ऑर्डर आहे आणि ती पूर्णतः इंग्लिश आहे. आता हा प्रॉब्लेम होण्यामागचं कारण हेच आहे की आपली इंग्लिश म्हणजे इंग्लिशच आहे, बऱ्याच जणांनी ती रीडच केली नाही आहे, आणि रीड केली तर कोर्टाचा ऑर्डर एवढ्या जास्त पेजेसचा आहे की ते आपल्याला कळतच नाही आहे. त्याच्यामुळे हा संभ्रम या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आता याच्यामागचं सत्य काय आहे? तर मित्रांनो, तशा प्रकारची घटना घडलेली नाही आहे की संस्था चालकांना पुन्हा एकदा पदभरतीची अधिकार मिळालेली आहे. ही बातमी पूर्णतः चुकीची आहे, 100% चुकीची आहे. मग ती जी कोर्टाची ऑर्डर आहे ती काय आहे? तर कोर्टाची ऑर्डर काय आहे की अगोदर जे आहे ही 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की ज्यावेळेस खासगी संस्था चालकांपैकी एका व्यक्तीने जे आहे पवित्र पोर्टलच्या विरुद्ध याचिका टाकली होती की आम्हाला आमचे भरतीचे अधिकार अबाधित राहू द्या, त्यावेळेस माननीय उच्च न्यायालयाने दिलेला तो आदेश आहे. आता त्या आदेशामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे जो की इंग्लिशमध्ये आहे, त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की आम्ही तुम्हाला तुमचे अधिकार देऊ शकत नाही. ठीक आहे, खासगी संस्था चालकांना पदभरतीचा अधिकार देऊ शकत नाही, परंतु तुम्हाला आम्ही जे आहे मुलाखत घेण्याचा अधिकार नक्की देऊ, आणि त्याच धर्तीवरती पवित्र पोर्टलमार्फत खासगी संस्था चालकांची जी भरती झालेली आहे त्या भरतीमध्ये एका जागेसाठी संस्था चालकांना 10 उमेदवार या ठिकाणी पाठवण्यात आले होते. तो ऑर्डर जे आहे फॉलो करण्यात आलेला आहे, त्याच्यानुसार हे एका जागेसाठी 10 उमेदवार पाठवण्यात आलेले आहे. सांगितल्या जे जात आहे ना की पूर्णतः आता पवित्र पोर्टलमार्फत जे आहे भरती केली जाणार नाही खासगी संस्थांची, ती चुकीची आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नका. बऱ्याच जणांचे प्रश्न येत होते, वारंवार मला मेसेजेस येत होते, त्याच्यामुळे या गोष्टीचा खुलासा करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, अशा प्रकारची जर का कोणती माहिती आपल्यापर्यंत येत असेल तर डोळे झाकून त्याच्यावरती विश्वास न ठेवता आपल्याला थोडंसं त्याच्याविषयी जे आहे इन्क्वायरी करायची आहे, किंवा एखादा कोणी एक्सपर्ट असेल तर त्याला किमान विचारायचं आहे, कारण बरेच जण या बातमीमुळे डिप्रेशनमध्ये जात आहेत. कारण आता येणारी अभियोग्यता चाचणी आहे, अभियोग्यता चाचणीची तयारी करायची का, या गोष्टीचं आपल्याला दुःख व्यक्त करायचं, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे या बातमीकडे लक्ष देऊ नका. ही बातमी मी सांगितल्याप्रमाणे आहे, म्हणजे खासगी संस्था चालकांना मुलाखतीचे अधिकार आहे, स्वतः पदभरती करण्याचे अधिकार नाही आहे. त्याच्यामुळे आता अभियोग्यता परीक्षेची तयारी करा, तयारी जर का झाली असेल तर त्या अभ्यासाला पुन्हा एकदा रिव्हिजन करा, आणि आपला अभ्यास जर का अजून झालेला नसेल तर डोंट वरी, मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे एक जबरदस्त प्लॅटफॉर्म मिशन टेट ऑनलाईन बॅच. या बॅचमध्ये तुम्हाला मी दररोज परीक्षेपर्यंत येणारे 3.5 महिने 5 लेक्चर देणार आहे, प्लस माझ्या एक्सपर्टच्या हातून काढलेले जे हस्तलिखित PDFच्या स्वरूपामधल्या नोट्स आहेत त्या देखील मी प्रोव्हाइड करणार आहे. हे लेक्चर तुम्हाला तुमच्या वेळेप्रमाणे कधीही पाहून घेता येणार आहे, आणि अगदी माफक दरामध्ये ही जी मिशन टेट ऑनलाईन बॅच आहे मी तुमच्यासाठी या ठिकाणी आयोजित केलेली आहे, आणि यामध्ये महाराष्ट्रामधले टॉपचे एज्युकेटर्स तुम्हाला जे आहे दररोज लेक्चर्स देणार आहे.
आपल्याला जर का या बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर स्क्रीनवरती तुम्हाला जो नंबर दिसत आहे त्या नंबरला आजच संपर्क करा आणि ही बॅच जॉईन करा.